नमस्कार. आज वैशाख कृष्ण पंचमी शके 1937 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. नवी मुंबईचे महापौर म्हणून सुधाकर सोनावणे तर उपमहापौर म्हणून अविनाश लाड यांची निवड. सिने वंडर मधील ऑरेंज मिंट हुक्का पार्लरची युवा सेनेकडून तोडफोड आणि ठाणे महानगरपालिकेत सभागृह नेत्याची कोंडी करण्याचा प्रयत्न. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी कोणताही चमत्कार न घडता राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर सोनावणे महापौर म्हणून तर काँग्रेसचे अविनाश लाड उपमहापौर म्हणून सहज निवडून आलेत. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवण्याचा चंग शिवसेना भारतीय जनता पक्षानं बांधला होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेश नाईक यांनी अतिशय शांतपणे व्यूहरचना करत नवी मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व राखण्यात यश मिळवलंय. मात्र अटीतटीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही, त्यामुळं काही काळ घोडे बाजाराला ऊत आला होता. मात्र गणेश नाईक आणि काँग्रेसमध्ये चर्चा झाल्यानंतर काँग्रेसनं आपला विनाअट पाठिंबा गणेश नाईकांना जाहीर केला होता. मात्र तरीही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेतर्फे चमत्कार होण्याची भाषा केली जात होती. पण आज झालेल्या मतदानात सुधाकर सोनावणे यांना 67 तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेल्या शिवसेनेच्या संजीव वाडे यांना 44 मतं पडली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अविनाश लाड यांनी 67 मतं मिळवत भारतीय जनता पक्षाच्या उज्ज्वला झांजड यांचा पराभव केला. झांजड यांना 44 मतं मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची 52, काँग्रेसची 10 आणि अपक्ष 5 यांनी राष्ट्रवादीला मतदान केल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं कोणत्याही प्रकारचं क्रॉस व्होटिंग झालं नाही आणि नवी मुंबई आपण म्हणू तोच पूर्वदिशा राहील हे गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून स्पष्ट केलंय. अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणं आणि अडचणीच्या वाहतूक मार्गात बदल यामुळे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होत असून येत्या 7 दिवसात पदपथ रस्ते मोकळे करून वाहतूक मार्गात योग्य ती बदल करता वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा असा इशारा ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी दिलाय. शहरातील वाहतूक कोंडी, अतिक्रमण, बेकायदेशीर पार्किंग, वाहतूक मार्गातील अयोग्य बदल, रिक्षा चालकांच्या अडीअडचणी अशा विविध समस्यांबाबत उपाययोजना करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत आमदार संजय केळकर यांनी हा इशारा दिला. महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन, पोलीस असे विविध शासकीय विभागातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. ठाणे आणि मुलुंड हद्दीत एकमेकांच्या रिक्षांना प्रवेश मिळावा, महामार्गावर थांबे उभारावेत, खासगी बसेस रस्त्यावर कुठेही उभ्या राहतात त्याला प्रतिबंध करावा याकडे आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं. विष्णुनगर, नौपाडा परिसरात खाऊच्या दुकानांसमोर खाजगी वाहनं अस्ताव्यस्तपणे उभी असतात. 3 हात नाका ते हरिनिवास इथं बेकायदा टेम्पो पार्किंग होतं. ज्युपिटर हॉस्पिटल समोरील अपघात प्रवण रस्त्याचा मार्ग बदल करणं, श्रीरंग ते वृंदावन सोसायटी, आंबेडकर रस्ता अशा अनेक रस्त्यावरील बेकायदेशीर गतिरोधक अशा विविध विषयांवर केळकर यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. विवियाना मॉल समोरील वाहतूक कोंडी तर दूर करावी, 3 हात नाका ते कॅडबरीपर्यंतच्या सेवा रस्ता मोकळा करावा, चरई ते दगडी शाळेसमोरील रस्ता एकमार्गी करावा, गावदेवीकडून स्टेशन तसंच रंगोबापूजी चौकापर्यंत स्टेशनकडे जाणारा रस्ता पुन्हा एकदा सुरू करावा अशा विविध मागण्या यावेळी केळकर यांनी केल्या. या समस्या 7 दिवसात मार्गी लावून ठाणेकरांना वाहतूक कोंडीपासून मुक्त करावं असा इशारा देखील आमदार संजय केळकर यांनी दिलाय.
सिनेवंडर मॉलमधील ऑरेंज मिंट या हुक्का पार्लरची युवासेनेच्या 150 कार्यकर्त्यांनी काल तोडफोड केली. सर्वोच्च न्यायालयानं हुक्का पार्लर्सवरील बंदी उठवली आहे. विविध मॉलमधील हुक्का पार्लरमध्ये किशोरवयीन मुलं सर्रास हुक्क्याचा आनंद लुटताना आढळतात. म्हणून युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी काल या हुक्का पार्लरवर हल्लाबोल आंदोलन केलं. यावेळी काही अल्पवयीन विद्यार्थी देखील हुक्क्याचा आस्वाद घेताना आढळले. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी हुक्का पार्लरमधील टेबल, खुर्च्या आणि इतर सामानाची यावेळी मोडतोड करत जोरदार घोषणाबाजी केली. हुक्का सेवनामुळे युवा पिढीचं आरोग्य बिघडत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी ठाण्यातील सर्व हुक्का पार्लर्स बंद करण्याची मागणी केली. या तोडफोडीनंतर बऱ्याच वेळानं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. देशात 12.5 कोटी गोवंशाची हत्या होत असून केंद्रानं यासाठी कायदा करावा आणि गोमांस निर्यात बंद करावी अशी मागणी काशी सुमेरू पीठाचे शंकराचार्य नरेंद्र स्वामी यांनी केली. नाशिक इथं होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात माहिती देण्यासाठी शंकराचार्य नरेंद्र स्वामी ठाण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. भारत हा कृषीप्रधान देश असून गायीमुळे दूध, रोजगार असे विविध प्रकारचे लाभ होतात. यामुळे गोहत्याबंदी देशभर लागू करावी असं त्यांनी सांगितलं. नाशिक इथं होणारा कुंभमेळा सर्व समाजाला एकत्र जोडणारा असून 14 जुलै रोजी ध्वजारोहणानं या कुंभमेळ्याची सुरुवात होणार असल्याचं शंकराचार्य नरेंद्र स्वामी यांनी सांगितलं. ठाणे सेतू कार्यालयात दाखले देण्यामध्ये घोटाळा झाला असून 115 परप्रांतीय रिक्षाचालकांना बोगस दाखले देण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना विविध दाखले एकाच ठिकाणी मिळावेत या हेतूनं सेतू कार्यालय सुरू करण्यात आलं होतं. या कामाचा ठेका शैलेश टिपणीस यांना देण्यात आला होता. या सेतू कार्यालयापासून जानेवारी ते मे 2014 या कालावधीत 115 परप्रांतीयांना नायब तहसीलदार तुळशीराम मिरकुटे यांच्या सहीचे अधिवास दाखले देण्यात आले. एका पत्रकाराला यावर संशय आल्यानं त्यानं याबाबत तक्रार केली, पण त्यावर काहीच न झाल्यानं अन्य एका सामाजिक कार्यकर्त्यानं बोगस दाखल्यांच्या पुराव्यांशी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर मात्र सूत्र हल्ली आणि नायब तहसीलदारांनी संबंधित ठेकेदार म्हणून काम करणाऱ्या शैलेश टिपणीस यांना याबाबत जाब विचारला, पण टिपणीस दाद देत नसल्यामुळं मिरकुटे यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार गेल्या वर्षीच्या सुरुवातीपासून सुरू असलेला हा घोटाळा वर्षभरानंतर उघडकीस आला असल्यानं शासकीय कारभाराबाबत देखील संशय व्यक्त होत आहे. तहसीलदार मिरकुटे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असून त्यांनी देखील कामात दिरंगाई केल्याचं दिसत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. एकूणच सेतूमधील या घोटाळ्यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता व्यक्त होते. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कम सेल, 50% बचत. अमेरिकन डायमंड सेट्स, मंगळसूत्र, फॅन्सी ब्रेसलेट, फॅन्सी इयरिंग टॉप, रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये. अशोका बेसमेंट जवळ, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. पावसाळा तोंडावर आला असतानाच मोडकळीस आलेल्या इमारतीच्या दुरुस्तीची परवानगी देण्यास टाळाटाळ. नागरिकांच्या समस्या सोडवण्याबाबत उदासीनता दाखवणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांची बदली करून त्यांच्या चौकशीचे आदेश स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. स्थायी समितीच्या काल झालेल्या बैठकीत उपअभियंत्यांना अतिक्रमणाच्या कामाला जुंपल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला.
त्यावर उपअभियंतांवर कामाचा बोजा असताना ही नवीन जबाबदारी का असा जाब विचारून सभापतींनी आयुक्तांना काढलेले आदेश रद्द करण्यास सांगितलं। पालिकेतील मूळ अधिकारी आणि प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्यानं शहर विकासात अडथळा निर्माण होत असल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी आहेत। उथळसर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांच्या विरोधात 12 तक्रारी असून त्यांच्या कार्यपद्धतीवर हरकत घेऊन त्यांची बदली करून चौकशी करावी असे आदेश सभापतींनी यावेळी दिले। शहरामध्ये रस्ते पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे करावेत। कोपरीतील चिंधी बाजार आठवडा बाजाराचा कोणाचाही मुलाइजा न ठेवता कारवाई करण्याचे आदेश देखील नरेश म्हस्के यांनी दिले। राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकातर्फे 14 मे रोजी महाराष्ट्र दर्शन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। 1960 मध्ये कवी वसंत बापट यांनी महाराष्ट्र दर्शन हा कार्यक्रम सादर केला होता। त्याचे 300 प्रयोग देशभरात झाले। राष्ट्र सेवा दलाच्या या कलापथकातून निळू फुलेंपासून दादा कोंडगेंपर्यंत अनेक कलाकार पुढे आले। आता 54 वर्षांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दर्शन कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली असून वसंत बापट यांच्या लेखनाचा मूळ गाभा कायम ठेवत कवी अरुण म्हात्रे यांनी त्याचं पुनर्लेखन केलं आहे। लोककलेचे अभ्यासक ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे या कार्यक्रमाचे दिग्दर्शक असून निर्मिती सूत्रधार लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे आहेत। या पुनर्लिखित कार्यक्रमाचा पहिला प्रयोग 14 मे रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये होणार आहे। 50 कलाकारांचा चमू, बंदिस्त सादरीकरण, उत्तम निवेदन, आकर्षक वेशभूषा, सुरेख प्रकाशयोजना आणि संगीतामुळे प्रत्येक प्रसंग उठावदार होतो। पंढरीचे नृत्यमय वारकरी भागवत धर्माची पताका आणि महत्व सांगतात। त्यानंतर अवतरतो तो शिवकाळ, शिवरायांचा राज्याभिषेक, तर उत्तरार्धात पारंपरिक लोकनृत्य, त्यातील गाणी, नमन, गवळण, लावणी, शेतकरी, धनगर, कोळी नृत्य असं विविधांगी महाराष्ट्रातील लोकनृत्याचं दर्शन त्यातून बघायला मिळतं। खेळ मांडला या गाण्याच्या नृत्याविष्कारानं या कार्यक्रमाची सांगता होते। राष्ट्र सेवा दल हे समाजात विधायक काम करतं। या विधायक कामासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून ठाण्यात या प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं आहे। ठाणे महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी शिवसेनेच्या अनिता गौरी यांची निवड झाल्यानं आता अनेक इच्छुक त्यामुळे नाराज झाले आहेत। त्यामुळे अनिता गौरी यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू असून विरोधकांना यासाठी रसद पुरवली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे। ठाणे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच सभागृह नेतेपदी शिवसेनेच्या महिला नगरसेविका अनिता गौरी यांची वर्णी लागली। अगदी शेवटपर्यंत माजी महापौर अशोक वैते यांचं नाव जोरात असताना अखेरच्या क्षणी गौरी यांची वर्णी लागल्यानं सर्वांना धक्काच बसलाय। अनेकांच्या आकांक्षेवर मातोश्रीवरून आलेल्या आदेशानं पाणी फिरलंय। आता काँग्रेसचे माजी गटनेते विक्रांत चव्हाण यांनी कायद्याचा किस काढत या निवडीला आक्षेप घेतलाय। महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 19(1)(अ) यानुसार ज्या राजकीय पक्षाचे महानगरपालिकेतील संख्याबळ जास्त आहे त्या पक्षाचा गटनेता सभागृह नेता असतो। उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेत तसे स्पष्ट आदेश देखील दिले आहेत। पण गटनेता नसताना सभागृह नेतेपदी झालेली अनिता गौरी यांची निवड योग्य आहे का असा प्रश्न उपस्थित करून विक्रांत चव्हाण यांनी या निवडीवर आक्षेप घेतलाय। याचं स्पष्टीकरण पालिका आयुक्तांनी करावं असं पत्र पाठवल्यानं काँग्रेसच्या या खेळीमागचा करता करवता कोण याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे। विशेष म्हणजे विक्रांत चव्हाण यांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी संजय घाडीगावकर यांची नियुक्ती झाल्यानंतर देखील गटनेते पदाचं पत्र वापरून विक्रांत चव्हाण यांनी हा आक्षेप घेतला असल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे।